मोदीचाही बोलला आणि फडणवीसाचाही बोलला. मी माझ्या स्थानिक थोडा आता जरी प्रदेशाचा कार्यकर्ता असलो मी किसान सेलचा, तरी माझ्या इथल्या कर्मभूमीत माझ्या इथल्या जन्मभूमीत मी माझ्या तिथले काही प्रश्न दादा पुढे मांडतो. कारण दादा एक अशी व्यक्ती आहे, दादा एक असा नेता आहे. मी काल अहमद पूर्वाई मध्ये मी अनेक नेते 40 वर्षात बघितले, अनेक नेते, आणि तुम्हालाही माहिती अगदी डावे उजवे कम्युनिस्ट समाजवादी जे जे देशात टॉप पॉलिटिक्स करतात राजकारण करतात त्यांच्या संघ सुद्धा राहण्याचा काम करण्याचा योग आला. मी गेल्या वेळी तुमच्या आशीर्वादानं तो प्रतिनिधी होतो आणि दादाला मला जवळून बघता दादा आपल्या मन्याड खोऱ्यात आलेला आहे. पहिल्यांदा मन्याड खोऱ्याला या वसाहत राहणारा या काळ्या माईला हिरवा शालू नेसायचं काम स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण 5 पिढ्या या कालखंडात जर पूर्ण केलं असत तर हे स्टेजवर आज बसलेला माणूस हे नेता आहे. त्यांचं नाव आहे. आता आमच्या इथले काही पुढारी म्हणतात आम्हीच केलं तर काय करा. दादाला माहित आहे की नाही की हे मैदान आता पहिले इथं दादा 5 वर्षापूर्वी या मैदानात आपण आल्या होत्या. हे या मैदानाचं नाव आहे बैल बाजार. तिथे उड्या मारणाऱ्या बैलाचा प्रवेश झाला होता आपल्या उपस्थितीत ते आलं होतं. आज घेतलं दादालाही काय विचार. दादाला वाटलं बाबा हे आपला आऊतवडी नीटनीट का आऊतवडी. पण ते उड्या मारणार आहे आणि जिकडे हिरो असत तिकडे पळून जाण्याचे दादाला तरी काय माहित घेत त्या पण दादाच्याच बाबतीत घेत त्याच्या ते कुठून कुठून आले आपल्याला माहित नाही ते ना काय माहित. पण दादाला आज अवगत करून देतो दादा ते जनावर वावर उन्हाळा केलं ना आमचा आता 5 वर्षात उघडच्या काहीच ठेवलं नाही दादा पार कुपाटी वसाड करून ते मुली म्हणत संभाजी उमरेकरांकडे संभाजी उमरेकरांचं नाव त्याला माहित नसते ते त्याला बघ. आता काय असते मुंबईत शिंगार कपडे कडक करून फिरलं की थोडं पुढारी बिडारी मोठा वाटतो इकडे येऊन सभा विभाग हे चौकडून आलं. तिथं होत अशोकरावच्या वाणाकडे चहारी आला होता. चहारी आला कपडे इस्त्री करायला दोन पुन्हा पुन्हा चुना लावलं. परवा ते उद्धव ठाकरे आमच्या राष्ट्रवादीतून तिकडे उद्धव ठाकरे कडे गेलं पण ते मला त्याला गड्डा बांधलाय. म्हणजे मी त्या दिवशी ज्या दिवशी शिवसेनेत गेले ते हे जनावर गेलं त्या दिवशी गंडा बांधला त्या दिवशी माझी सभा होती कवट्यात. मी म्हणलं याला गंडा नाही याला साखळीनं बांधल्या नाही उद्धव ठाकरे त्यालाही गंडा बांधलाय. काल दादा आमच्या खंदार मध्ये कारण नसता देवेंद्र फडणवीसाला घेऊन आलो. काय कारण की काय होत आणि काहीच कारण नाही. तुम्ही दिलेलं प्रशासकीय इमारत तुम्ही दिलेली त्याचं बांधकाम झालंय आमच्या हाताने उद्घाटन झालंय त्याच्याच उद्घाटनाला घेऊन आले लोक. त्याच्या आधी ते उद्धव ठाकरेला घेऊन आले. मी त्याच्या पियाला म्हणत का मागे लागले याच्या ते मला पाणी परिषद घालून आणलंय अण्णा आम्हाला माहितीच नाही. मला बरं दादा तळा तुम्ही धरण तुम्ही दिले वागदरवाडी त्याच भूमिपूजन झालं आणि 2 वर्षानं उद्धवराव ठाकरे लागले. बरं झालं ते गाववाले शहाणे गाववाल्याने म्हणजे उद्धव ठाकरे नाही कुणाला चिवली ना. त्याचं उद्घाटन 2 वर्षापूर्वी शंकरांना आघाडी सरकारातल्या काळात झाले म्हणून त्याने येऊ दिलं नाही गावाला. मग आता येऊ देण्या गेल्यावर उद्धवराव ठाकरेनं उद्घाटन केलं त्या वागदरवाडीच्या तळ्याचं. माळापोळीच्या स्टेजवर नारळ फोडलं. मी म्हणलं इथं का नारळ फोड्या द्याव मातोश येऊनच नारळ फोड्यानं जमत होत इथं कशा काय काम आमची आघाडी सरकारची. आणणाऱ्यालाही लाज नाही येणाऱ्यालाही लाज नाही.
आणि एक तर प्रकल्प आणा. काय काय बोलून आल्या, दुप्पट निधी देतो, चौपट निधी देतो, फलांना देतो, दुष्टांना देतो, काय ते. आता या दोहा गावात तुम्ही सगळे इथं पत्रकार बनल्या. दादाच्या काळात पॉलिटेक्निक कॉलेज आलं, दादाच्या काळात आता 18 कोटीचा दवाखाना तिथं आला, 100 खाटाचा. इथं प्रसूतीगृह झाले, गोडाऊन झाले, आर आर पाटील कैलासवासी त्यांनी इथल्या लोह्याच्या पोलीस स्टेशनला इमारतीला निधी दिला. कोर्टाच्या दादा फायनान्स मिनिस्टर होते, अर्थमंत्री होते, कोर्टाची इमारत झाली. 10 वर्षात एक तरी केलंय काय दाखवा तुम्ही, बोलायला काय नाही काय. आणि ते बी येडे वर्ष यानामध्ये काय हे चटके नसले न्याय काय, तिथलं डोळे घातले की वर्ष उभं चिडे इथे काहीच काय. आता इथं दादा काल 5 तारखेला ते फळ हे येणार होत, मी गडकरी काहीतरी या रोडचं वंशिला बसेल. आता सगळे इथं स्टेजवर ते कळते. आता 15 वर्ष राज्य चालवलेला नेता इथं आहे, त्याचं भूसं बाधल नाही, केंडर नाही, वर काढलं नाही. तुमच्याच काळात या रस्त्याचं अपग्रेडेशन राष्ट्रीय महामार्गात झालंय 2013 साली. कशा नाही आता भूसंवर्धन झाल्यावर पद्धत कशी आहे. मागे ते माळेगावला फडणवीसला लहान ते बी बिचार तिथं काय म्हणजे या खंडोबाला 5,55,55,555 निधी देतो. काय पंचांग बघून म्हणलंय काय म्हणजे पता नाही आता बघून काहीच नाही त्यात. आणि हे पत्रकार कपडे फाडतात म्हणून त्या चिखलीकरांना काय केले, त्या जयकुमार रावलचे पत्र निधी असायचे. तुम्ही इथं बसलेले सगळे नेते गावागावातले 200 गावातला एक नंबरचा दादा कार्यकर्ता आहे. 200 गावातला 2-3 वर्षाखाली हे बी निघले होते हा बघू की त्याचं म्हणा एखादी बाय. आता आता सगळे जण म्हणायचे अंगा वापसाली रटावून झाली म्हणायचे. आता आता जिरली ना काय काय सरसगट करतो मुक्ती की 9 जीआर काढले खडक दिसा 9 जीआर. आता देतो दिवाळीला देतो, फलाने देतो, याला देतो, नवऱ्याला देतो, बायकोला देणा, याला देणा, त्याला देणा, नोकरीवाल्याला देणा. अरे अरे आदरणीय पवार साहेबांनी आणि आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफी झाली कधी द्यायचं असल. सध्या दादा मी काही नाही बोलणार आमच्या भागामध्ये आणि आमच्या मतदारसंघात कोण कुण्या पक्षाचं रे, कोणतं जनावर कुणाच्या वावरात चरायला तुम्ही याचा पताच लागला. हे भाजप मध्ये गेलं तर ती गेलं चित्राबाई मुख भाऊशी गेलं शिक्षण त्यानं गंडा बांधून घेतला त्याचा गंडा आणि त्याचा त्याला यानंच गंडा बांधायला त्यात आणखी दादा भाजप कडून उभं राहील ना त्या गंडा लावलेल्याला उभा करते. हे अपक्षच उभं राहते हे जनावर पुन्हा त्यालाच काय करायचं येणं नाही येणं नाही दुसरं बोलणं आमच्याकडे म्हणतात ना येणं नाही घेणं नाही खंडी लावून येणं लई वाईट आहे. हे मतदारसंघ झाला 30 इंच पाणी पडणारा मनुष्यबळ जमिनीमध्ये उपजाऊ ताकद सगळ्या गोष्टी आहेत पण विकासाच्या बाबतीत कोसळ दूर आहे. तुम्ही धरणाचं कार्य दिगोटी धरणाचं पाणी कालव्यात सोडायला आलात, 50,000 शेतकरी गोळा झाला होता त्या माळावर. 11 पाणीपाळ्या दिल्या लोकांना बरं वाटत चांगलं वाटत. आता धरण भरलं असं सुद्धा 2-2 महिने पाणी देणार काय करतात आणि झापड पडल्यावर हे गौसनात दि लिंबोटीला 2 वर्षाखाली पूर आला दादानं कालव्यात पाणी सोडलं आमदारानं त्या छत्र्यावरून पाणी उचलून गेलं गावं भरून गेलं कुठे गेलं ते ऍडव्होकेट विजय धोनी काय सत्यानाश 25 गावं वावर खरडून गेले आजपर्यंत उपाय नाही. 54 कोटीचं नुकसान भरपाई झाली कोणाचा मावेदा नाही तहसीलदाराला विचारा कलेक्टरला विचारा आणि आमदारांना दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी आणली चिखलीकरांना आमदाराच्या सतर्कतेमुळे
ते हानी टळली म्हणून हानी आणि पुरळ इमानदारीने तुम्हाला माहित आहे पिऊन माळेगावचे रेस्ट हाऊस पडलं होती होत काय तिथं. त्यामुळे आमच्या माणसं गेले ते ऑपरेटर सुद्धा केले ना दादा तिथं त्या याला तेलच नाही जनरेटरला तेलच नाही आमच्यावाड्यातूनच राहायचे आणि पाणी तू वरून पडाले गावाकडून आमचे तीच गाव वाचले दादा काय सांगायचं असला कारभार चालू आहे. देव राखो किती दिवस आहे काय नाही ते बरं झालं तुम्ही आल्या आम्हाला आनंद वाटला. कारण ही मला मला पोरायचं काही कळत ना पहिलं बाई मी काय म्हणलं होतं व्यंकटेश गार्डन मध्ये आमचा मेळावा घ्या यायन बैल बाजारात का आणले की मला आता कळालं ते कटाय इथं नाही वाईट झालं काय वरची वाईट झालं काय दादा मी काही फार मोठा तज्ञ नाही राजकीय तज्ञ तर नाहीच नाही मी चळवळीतला कार्यकर्ता तालुक्याला जर जलयुक्त शिवारचं पहिलं पारितोषिक राम शिंदेनं त्या पंकजा ताईनं दिलं असत तर देव जाणो या महाराष्ट्रात जलयुक्त शिवारचं काय झालं असत. अभ्यासच करावा लागेल काहीच आणि तिथं 13 मंत्र्यांना भेटतील अखंड उद्घाटन पण कुणाचं मुख्यमंत्री आहे प्रमुख पदाचं कुणाचं उद्घाटन करावं काय करावं काय करायचं उचलले जीप लावली टाळला काही बोलाले कसे चालले माणसं बेजार आता दादा आता माणसायला वाचवा तुम्ही आता या महाराष्ट्रातल्या माणसायला वाचवा त्या माणसात ताकद आम्ही बघित मी तारीफ करणारा माणूस नसतो नाही तुम्हालाही बाप माहीवरून असा कारभार झालाय दादा महाराष्ट्राला वाचवा तरुणाला वाचवा शेतकऱ्याला वाचवा मानमावळ्याला वाचवा सगळ्याला वाचवा मी तुमचा आला होत तुम्हाला मशास आणि हे भूमी चळवळीची भूमी आहे वाचवायची जी आता काही नाही घराकडे काही राहिलं नाही शेतात काही राहिलं नाही खिशास का पहिलंच काढून घेतलंय नवाबाई आता कुठंच काही नाही वरी आबाळ खाली जमीन आहे बरं झालं तुम्ही निघाल्या आम्हाला जगायचे भूप आणि आनंद झालाय मी लई बोल मला आता लई बोलायचं लई उशीर व्हायलाय धनुभाव माझ्याकडे बघायला जिल्हा जिल्हा कारण ते जिल्हा नाही आमचं मग तुमचं नीट आहे साहेब आमचं लई वंगळ जनावर आहे असं काय काहीच याचं गुड नाही याला शेडा नाही जळवळ नाही घडलं नाही कुठंच काही नाही उभं तिकडे आपलं ते काय केलंय त्याचं मिळून आहे श्याम शिंदे ते चंद्रपुरात दारू बंदी झाली दादा तिकडे सगळे बंद झालेले दुकानं पुरे इकडे आले त्या श्यामराव काय श्यामचे पुरे चंद्रपुराचे तेव्हा ते कमिशनर होते दारू बंदीचे आमच्या मतदारसंघाचा विकास आता महापुराला असत तर फक्त दारू दुकानात आणला एवढं मात्र काम आता काय माल लावून त्या नाही ते 6 वाजल्यावर बसला माल लावून कुठे पडते आता ते कोणतरी निवेदन दिले मंगनाळ्याचं कृषी अधिकाऱ्याचं आता काय कृषी अधिकाऱ्याची कचरा करावं बघू ते जर 7 वाजले की दोघे पियाला बसतात की नाही पत्रकार सांगा बस काय तक्रार करा रिमोटीचा शिल्प कर आणि पाणी इकून खाण्यात होतो त्या दुष्काळी भागात ते दोन्ही करा ते इथं दोन्ही कर ते आता 50 पार्टनर 50 आता दोन्ही कराची दादा तारीफ करता मी काय बोलणार तुम्ही दोन्ही कराबद्दल लई आदराने बोलता माईचं 5000 रुपयापासून घेतलेलं माणूस होते काय सांगा आणि त्याने 30 कोटी रुपयाचं इस्टिमेट वाढवलंय बसवराज पाटील तुम्ही ते बघा उदगीरचे नेते आहात तुम्ही 90 कोटीचं इस्टिमेट त्यांनी 120 कोटी केलंय निम्म निम्म मी त्या भालेरावला आमदार राहायच्या लोक का असं त्यांना केला सर आमचा वसाड भाग आहे पाणी का नेलास तिकडं कोणतं खोर आहे ते मांजरा खोऱ्यात आजी दादानं इतके बंधारे बांधून दिले कुठून तुमचे कारखाने इतके चालले वसाड भागातलं पाणी काढायला तर ते भालेराव मला आणा ते दिलीप दादाचा दोस्त इमानदारीनं मला त्याच्यात वाटा नाही मला माझं दोन्ही अंग उजवले मला पाणी आणलं आणि माल ती मिळालाय मला मला काय नको वाटे ते तुमच्या अंगाला विचार असला काम चालू आहे अन्न तर काहीच नाही पसावर पाणी चपी तुम्ही चालू आहे दादा आमचंही तसलं झालंय फक्त महाराष्ट्राला वाचवा बस तुमच्या ताकद आहे म्हणून आम्ही
तुमच्या या ताकदीला सलाम करतात, नाही तर आम्ही कुणाला आणखी सलाम केलेली माणसं नाही, काही करतात झाडाखाली आम्ही ते जाऊन झोपी जातात आणि आमचे शेकडो माणसं कार्यकर्ते आधी चळवळीतले असे आमच्या राजकारण छक्या पंजाच महिना गेलं तर शेतात जातात, पण तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे, तुमच्या धाडसाला आमचा सलाम आहे. भानगड होईल.